गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन लास्ट लेक्चरला नवीन चैप्टर स्टार्ट केला, मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम। त्याच्यामध्ये अपन व्हाट इज कम्युनिकेशन, ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम एंड डिफरेंट ब्लॉक्स विच आर इन्क्लूडेड इन ब्लॉक डायग्राम, दैट आर इनपुट ट्रांसड्यूसर, ट्रांसमीटर, कम्युनिकेशन चैनल, रिसीवर, आउटपुट ट्रांसड्यूसर, असं आपण वन बाय वन डिटेल एक्सप्लेनेशन त्यांचं पाहत होतो, बरोबर आहे। त्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो, तर काल मला वाटतं इनपुट ट्रान्सड्युसर झालेला आहे, तो काय वर्किंग करतो किंवा काय प्रोसिजर करतो इनपुट डेटावरती ते आपण पाहिलं। पुढे त्याने ट्रान्समीटरला तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो, त्याच्यानंतर ट्रान्समीटर त्याच्यावरती वर्किंग करून परत कम्युनिकेशन चॅनल किंवा मीडियमकडं तो डेटा काय करतो, प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे। तर कम्युनिकेशन चॅनल किंवा मीडियम आज आपल्याला पाहिजे। थर्ड पॉइंट आहे कम्युनिकेशन चॅनल किंवा त्याला मीडियम। बघा, द इनपुट इन्फॉर्मेशन विच इज प्रोसेस्ड अँड देन ट्रान्समिटेड बाय द ट्रान्समिटर टुवर्ड्स ऑर थ्रू द चॅनल ऑर मीडियम। अ मीडियम ऑर चॅनल इज नथिंग बट अ पाथ ऑर वे थ्रू विच इनपुट इन्फॉर्मेशन ट्रॅव्हल्स अ लॉंगर डिस्टन्स, बरोबर आहे। इन कम्युनिकेशन चॅनल किंवा मीडियम हे दुसरं नसून काय आहे, एक प्रकारचा पाथ आहे, बरोबर आहे, किंवा एक प्रकारचा वे आहे ज्याच्या थ्रू ही इन्फॉर्मेशन किंवा हा डेटा काय होणार आहे, ट्रॅव्हल होणार आहे। जसं आपण टेलिफोनवरती बोलल्याच्या नंतर अगोदर जे लँडलाईन होते त्याच्यामध्ये वायर असायचं, जर ते वायर कुठं कट असेल तर आपला डेटा त्या ठिकाणी लिकेज होत होता किंवा आपल्याला त्या ठिकाणी आवाज व्यवस्थित ऐकायला येत नव्हता, बरोबर आहे। तसं तो जो पाथ आहे त्या पाथ थ्रू आपला डेटा काय होतो, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला किंवा लॉंगर डिस्टन्सवरती ट्रान्सफर किंवा ट्रॅव्हल केला जातो, बरोबर आहे। डिपेंडिंग अपॉन, मग आता हे काम कोण करते, कम्युनिकेशन चॅनल किंवा मीडियम करते। बघा, डिपेंडिंग अपॉन द आउटपुट ऑफ ट्रान्समिटर देर आर टू टाईप्स ऑफ मीडियम्स ऑर चॅनल्स विच आर वायर्ड मीडियम किंवा ज्याला वायर्ड चॅनल असं म्हणतो आपण किंवा वायरलेस मीडियम। दोन प्रकारचे मीडियम आहेत, वायर्ड मीडियम ज्याच्यामध्ये काय येते आपल्याला माहीत आहे की टेलिफोन, आणि वायरलेस म्हणलं की आपलं मोबाईल आला, एवढी तर आपल्याला एक बेसिक आयडिया आहे। लक्षात राहू द्या, कम्युनिकेशन चॅनल किंवा मीडियममध्ये परत दोन सब टाईप्स आहेत, एक वायर्ड मीडियम आणि दुसरा आहे वायरलेस मीडियम। वायरलेस मीडियम बघा, वायर्ड मीडियममध्ये काय येते, इन वायर्ड मीडियम अ कम्युनिकेशन सिस्टीम युजेस वायर्स ऑर केबल्स, ज्याच्यामध्ये काय यूज केलं जाते, वायर किंवा केबल यूज केलं जाते, बरोबर आहे। त्याच्यामध्ये आपण फिजिक्समध्ये पण शिकलेलं आहे की ऑप्टिकल केबल नावाचा जो प्रकार आहे तशा प्रकारची केबल याच्यामध्ये यूज केली जाते। जनरली केबल्स आर केबल्स यूज आर UTP, STP, ट्विस्टेड पेअर केबल्स अँड नाऊ अ डेज वी यूज ऑप्टिकल फायबर केबल्स फॉर मॅक्झिमम बँडविड्थ सो दॅट मॅक्झिमम डेटा कॅन बी ट्रान्समिटेड। आता टिपिकल जोपर्यंत ऑप्टिकल फायबरचं इन्व्हेन्शन झालं नव्हतं, ऑप्टिकल फायबर केबलचं, त्याच्या अगोदर UTP, STP किंवा ट्विस्टेड पेअर केबल्स वापरल्या जायच्या, परंतु ज्यावेळेस त्याचं इन्व्हेन्शन झालं त्यावेळेस ऑप्टिकल फायबर केबलच बऱ्याच ठिकाणी वापरली जाते, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम बँडविड्थ असणारा डेटा देखील आपण, त्याची बँडविड्थ मॅक्झिमम आहे, त्यात आपण मॅक्झिमम डेटा काय करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो। हे झालं वायर्ड मीडियम। आता वायरलेस मीडियम, दिस मीडियम युजेस फ्री स्पेस ऑर एअर ॲज इट्स मीडियम ऑर चॅनल फॉर ट्रान्समिशन ऑफ इनपुट इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑर रॅडिएशन ऑर वेव्ज इन स्पेस बाय युझिंग अँड अँटेना ऑर एरियल। एरियल कशाला असते, जे जुने रेडिओ असायचे जे आपण ज्याला आपण घेऊन तिकडे तिकडे ट्रॅव्हल करू शकत होतो, तर त्याला एरियल म्हणजे अतिकाडी असायची ज्याला आपण बाहेर ओढत होतो, बरोबर आहे। तशा प्रकारची एरियल किंवा आपला TV असेल किंवा असे काही रेडिओ TV किंवा डिश TV ज्याला म्हणतो आपण, ते अँटेना आहे वरचा, बरोबर आहे। त्या अँटेना थ्रू आपण काय करू शकतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स किंवा स्पेक्ट्रम आपण काय करू शकतो, रिसीव्ह करू शकतो, बरोबर आहे। मग इथं वायरलेस मीडियममध्ये काय होतं, तर वायरलेस मीडियम हा फ्री स्पेस यूज करतो किंवा एअर मीडियम यूज करतो, बरोबर आहे, कशासाठी, फॉर द ट्रान्समिशन ऑफ इनपुट इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स, बरोबर आहे। आणि ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स रिसीव्ह करण्याचं काम कोणाचं आहे, तर त्या अँटेनाचं आहे किंवा त्या एरियलचं आहे, करेक्ट। आता दुसरी महत्वाची गोष्ट,
त्यांनी आणखीन एक टीप दिली आहे, नॉईज. इट इज अन अनवॉन्टेड सिग्नल गेट्स इन्वॉल्व्ड इन द ओरिजिनल इनपुट इन्फॉर्मेशन व्हाइल ट्रान्समिशन थ्रू द मीडियम. द नॉईज कॅन नॉट बी इलिमिनेटेड टोटली बट इट कॅन बी मिनिमाइज टू अ व्हेरी लो व्हॅल्यू. आता याच्यामध्ये एक वायरलेस मीडियमचा त्यांनी ड्रॉबॅक सांगितलेला आहे, म्हणून आपण म्हणतो बघा वायरलेसपेक्षा वायर्ड इंटरनेट जे आहे, बरोबर, आपण म्हणतो ब्रॉडबँडचं इंटरनेट खूप स्पीडली चालतं आहे आणि याचं चालत नाही, तसं रिझन असं आहे ब्रॉडबँडमध्ये जर समजा आपण ऑप्टिकल फायबर केबल यूज केलेली आहे आणि ती जर समजा सुव्यवस्थित स्थितीमध्ये असेल, चांगल्या कंडिशनमध्ये असेल, तर त्याच्यामधला डेटा हा खूप स्पीडने ट्रान्सफर होत असतो, बरोबर, म्हणून त्याला इंटरनेटचा स्पीड हा जास्त असतो. पण जर समजा तुम्ही त्या ठिकाणी वायरलेस मीडियमचा यूज करताय तर त्याच्यामध्ये आपल्याला एम्प्टी स्पेसमध्ये ऑदर रॅडिएशन्स देखील प्रेझेंट आहेत आणि ते रॅडिएशन्स काय करतात तर इंटरफिअर करतात कशासोबत, या आपण पाठवलेल्या इन्फॉर्मेशनसोबत. जसं की समजा फॉर एक्झाम्पल नॉईज आहे, त्याच्यामुळं बऱ्याच वेळा आपल्याला फोनमध्ये आवाज व्यवस्थित ऐकायला येत नाही, आवाज कट होतो किंवा खरखर आवाज ऐकायला येतो. याचं रिझन काय आहे, कारण त्याच्यामध्ये नॉईज नावाचा जो फॅक्टर आहे तो अफेक्ट करतो आणि हा फॅक्टर आपण कम्प्लिटली इलिमिनेट करू शकत नाही, ज्यात त्याला फक्त आपण त्याच्या लो व्हॅल्यूला मिनिमाइज करू शकतो किंवा कमी करू शकतो, माहीत असते. त्याच्यानंतर रिसिव्हर, फोर्थ ब्लॉक आहे हा रिसिव्हर. कम्युनिकेशन चॅनलच्या नंतर रिसिव्हर नावाचा ब्लॉक येतो, हा काय काम करतो बघा, इट इज द सर्किट फंक्शन्स अपोजिट टू दॅट ऑफ ट्रान्समीटर. हे अशा प्रकारचं सर्किट आहे ज्याचे फंक्शन्स हे एक्झॅक्टली ट्रान्समीटरच्या अपोजिट आहेत. कारण आता काय झालं, मी तुम्हाला काय सांगितलं, आपण टेलिफोन ज्यावेळेस कानाला लावतो आणि बोलतो, आपण बोलतो म्हणजे काय करतो, इन्फॉर्मेशन आहे ती, इनपुट इन्फॉर्मेशन आपण त्याला प्रोव्हाइड केली, ती कुणाकडे जाते तर इनपुट ट्रान्सड्युसर, ज्याला तो काय करतो, प्रोसेस करतो आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये कन्व्हर्ट करून ट्रान्समीटरला ट्रान्सफर करतो. आणि ट्रान्समीटरचं काम आहे पुढे मग ते ट्रान्समिट करणं, बाकीच्या गोष्टी सगळ्या. आता तो आलेला जो डेटा आहे सर्व प्रोसेस होऊन आपल्यापर्यंत, दुसऱ्या जो कोण फोनवरती व्यक्ती बोलतोय त्याच्यापर्यंत तो डेटा आला, आता तो डेटा रिसीव्ह करणारा कोणतरी पाहिजे, बरोबर आहे, आणि परत त्याचं मग कन्व्हर्जन करून इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन किंवा EM रॅडिएशन्सचं कन्व्हर्जन हे साऊंडमध्ये करून परत तो आवाज आपल्याला ऐकायला आला पाहिजे. मग तो रिसिव्हर जो आहे तो तोच काम करतो जो काय डेटा जो प्रोसेस होऊन आलेला आहे त्याला रिसीव्ह करण्याचं, किंवा असं म्हणता येईल ट्रान्समीटरच्या एक्झॅक्ट अपोजिट फंक्शन्स कोणाचे आहेत, रिसिव्हरचे आहेत. इट इज ऑल्सो अँड अँटेना ऑर अन एरियल, हा देखील एक अँटेनाच असतो किंवा एक एरियलच आहे किंवा एक कॉईल आहे, विच रिसीव्ह इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ EM वेव्ज अँड कन्वर्ट्स देम इन टू अन इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि याचं काम काय आहे, समोरचा व्यक्ती मोठ्या आवाजात बोलला तर ट्रान्समीटर काय करेल, त्याच्या इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करेल, आणि तशीच एनर्जी ती इकडं आली तर काय होईल, हा आपला अँटेना किंवा रिसिव्हर त्याला रिसीव्ह करेल आणि त्याच्याच इक्वल मॅग्निट्यूडची इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी जे काय EM वेव्ज आले आहेत समजा त्याच मॅग्निट्यूडचा तो काय करेल, किंवा इन्फॉर्मेशन जी आलेली आहे ती कशी असेल EM वेव्हच्या फॉर्ममध्ये, आणि त्या एनर्जीला त्याच्या इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, म्हणजे असा अर्थ तेवढाच मोठा आवाज आपल्याला इकडे ऐकायला येतो, बरोबर आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम रिसिव्हर करतो. रिसिव्हर कन्सिस्ट ऑफ डिफरंट इलेक्ट्रॉनिक सर्किट्स विच प्रोसेस ऑन दिस रिसिव्ड इलेक्ट्रिकल एनर्जी विच आर डिमॉड्युलेटर ॲम्प्लिफायर्स. डिमॉड्युलेटर म्हणून एक प्रकार आहे आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर ॲम्प्लिफायर्स आहे, ॲनालॉग टू डिजिटल अँड डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर्स अँड ऑसिलेटर्स एक्सेट्रा. इट विल रिसीव्ह इन्फॉर्मेशन, प्रोसेस ऑन इट अँड गिव्ज इट टू द आउटपुट ट्रान्सड्युसर अक्रॉस विच आउटपुट इज टेकन. काय झालं, रिसिव्हर हा काय करतो, तो रिसीव्ह केलेला डेटा हा काय करतो, त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन जे आहे तो काय करतो, एका पर्टिक्युलर एनर्जीमध्ये करतो, जसं की साऊंड एनर्जी आहे फॉर एक्झाम्पल आपल्यासाठी, तर त्यासाठी त्याच्या आतमध्ये काय काय आहे, डिमॉड्युलेटर आहे, ॲम्प्लिफायर्स आहेत, ॲनालॉग टू डिजिटल, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर्स आहेत आणि ऑसिलेटर्स आहेत रिसिव्हरमध्ये, हे देखील एक सर्किटच आहे, कळालं. याच्यानंतर फिफ्थ आहे, फिफ्थ ब्लॉक आहे आउटपुट ट्रान्सड्युसर. तर आउटपुट ट्रान्सड्युसरचं काम काय आहे, द इन्फॉर्मेशन विच इज सेंडेड बाय द ट्रान्समीटर, ट्रान्समीटरनं सेंड केलेली जी इन्फॉर्मेशन आहे इज गिव्हन ॲट द आउटपुट ऑफ आउटपुट ट्रान्सड्युसर बाय युझिंग अप्रोप्रिएट ट्रान्सड्युसर सर्किट.
ती शेवट प्रोसेसहून कुठे येते, आउटपुट ट्रान्सड्युसरपर्यंत येते. इफ साऊंड इज ट्रान्समिटेड इन इनपुट सेक्शन, ॲट इनपुट सेक्शन इट यूजेस मायक्रोफोन कंडेन्सर ॲज इनपुट ट्रान्सड्युसर, बट दिस ओरिजिनल साऊंड इज रिसिव्ड ॲट आउटपुट ट्रान्सड्युसर विच इज लाऊड स्पीकर. कळालं? समजा एखाद्या ठिकाणी आपण बोलतोय तर त्या ठिकाणचा इनपुट ट्रान्सड्युसर काय करतो, माईक यूज करतो. माईक कशासाठी? तो डेटा इनपुट करण्यासाठी किंवा डेटा घेण्यासाठी मायक्रोफोन त्या ठिकाणी यूज करतो, मायक्रोफोन कंडेन्सर ॲज इनपुट ट्रान्सड्युसर. आणि ज्यावेळेस तो आवाज ॲज इट इज आपल्याला ओरिजिनल साऊंडमध्ये ऐकायचा असतो, त्यावेळेस आउटपुट ट्रान्सड्युसरला त्या ठिकाणी लाऊडस्पीकर यूज केलेला असतो, जेणेकरून तो आपल्याला आवाज ऐकायला येतो. हेन्स अक्रॉस द आउटपुट ट्रान्सड्युसर वी गेट ओरिजिनल इन्फॉर्मेशन ॲज इट इज विदाऊट ॲटोनॉशन. काय म्हणलं मी आपल्याला? त्या ठिकाणी जी भेटणारी आपल्याला इन्फॉर्मेशन आहे ती कशी असेल? ओरिजिनल असेल. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ॲटोनॉशन म्हणजे डिस्टर्बन्स आपल्याला भेटणार नाही. कळालं? हे अशा प्रकारे ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम किंवा कम्युनिकेशन सिस्टीम कशाप्रकारे वर्किंग करते हे आपण पाहिलं. आता याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपल्याला टाईप्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम बघायचा आहे, जो इम्पॉर्टंट पार्ट आहे. टाईप्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम याच्यामध्ये ॲनालॉग अँड डिजिटल कम्युनिकेशन, वन वे दॅट इज सिम्प्लेक्स अँड टू वे दॅट इज डुप्लेक्स कम्युनिकेशन, आणि बेस बँड अँड मॉड्युलेटेड कम्युनिकेशन असे तीन आहेत, ते आपण वन बाय वन घेऊ. आज थांबूया ठिकाणी. थँक्यू.